नमस्कार. आज अनोख्या अशा गणपती सजावटीकडे आपण आलेलो आहोत. सातपूर नाशिक या ठिकाणी राहणाऱ्या स्वाती पाटील ताई खूप प्रमाणात अवास्तव खर्च करून आणि तयार झालेल्या गणपती डेकोरेशनचा नंतर पर्यावरणाचा ऱ्हास होण्यापेक्षा पर्यावरण जागृती करण्यासाठी उचललेलं स्वातीताईंनी हे अनोखं असं पाऊल आहे. निश्चितच अनुकरणीय असा त्यांचा हा उपक्रम आहे. गेल्या 10 वर्षापासून ते ह्याच्यावर काम करतात आणि समस्त नाशिककरांना जनजागृतीचा संदेश देण्याचं काम त्यांच्या या छोट्याशा गणपती सजावटीतून देण्याचा त्या प्रयत्न करत असतात. मित्र हो, या प्लॅस्टिकने आवडला आहे या पर्यावरणाभोवती फास, म्हणूनच तर घुसमटू लागला आहे या संपूर्ण जीवसृष्टीचा श्वास. खोलवर गेली आहेत या प्लॅस्टिकच्या प्रदूषणाची पाळेमुळे, म्हणूनच तर समुद्र जीवांच्या गळी अडके हे प्लॅस्टिकचे जाळे. प्लॅस्टिकने आपल्याला खूप सुविधा दिल्या, त्याचबरोबर समस्याही दिल्या हो. कारण आपण कचरा समुद्रात फेकतो आणि अन्न म्हणून हे प्लॅस्टिक जीव खाऊन तडफडतो. आपण खाद्यपदार्थ खाऊन व प्लॅस्टिक पिशवी रस्त्यावर फेकली, ती खाऊन गाय तडफडताना कधी नाही का दिसली? प्लॅस्टिक पिशवीशी नाते तोडू, कापडी पिशवीशी नाते जोडू हा संदेश सांगण्यासाठी उंदीर मामा कापडी पिशवी घेऊन उभा आहे. कारण प्लॅस्टिक पिशवीपेक्षा कापडी पिशवी हा आपला पारंपरिक पर्याय म्हणून आपण तो नेहमीच वापरला पाहिजे. आणि हा प्लॅस्टिकचा भस्मासूर बघता बघता आपल्या समोर उभा राहिला आहे. या प्लॅस्टिकच्या भस्मासुराचा नाश करण्यासाठी पृथ्वीवर माझा बाप्पा अवतरलाय. हो, माझा बाप्पा आलाय, गणपती बाप्पा आलाय माझा. या प्लॅस्टिकच्या भस्मासुराचा नाश करायला माझा हा बाप्पा पृथ्वीवर अवतरलाय. विघ्नहर्त्याचे एकच मागणे, प्लॅस्टिकचा वापर खूपच टाळणे. धन्यवाद.